हॅलो, नमस्कार. मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. महिलांचं शरीर नेहमीच बदलत असतं, म्हणूनच कधी कधी त्यांच्यासाठी प्राथमिक अवस्थेत समस्या ओळखणं कठीण असतं. खरं तर एखाद्या गंभीर आजाराची लक्षणं पहिल्यांदा अनुभवल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी साधारण 13 आठवडे महिला थांबते असा अभ्यास आहे. तथापि आपण आपल्या शरीरात होणाऱ्या अगदी लहान बदलांकडेही बारीक लक्ष दिलं तर आपण आपले शारीरिक आरोग्य टिकवून ठेवू शकाल आणि भविष्यातील समस्या टाळण्यास सक्षमही बनाल. अशी कोणती लक्षणं आहेत ज्यांना महिलांनी इग्नोर केलं नाही पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ आहे. ही लक्षणं कोणती आहेत मी तुम्हाला सांगूच, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. पहिलं म्हणजे आपलं पोट फुगलं आहे का, म्हणजे ब्लोटिंग. काही स्त्रियांमध्ये ब्लोटिंग हा त्यांच्या मासिक कालावधीचा सामान्य भाग असतो, परंतु जर आपणास ब्लोटिंग होत नसेल आणि आपण 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्याचा अनुभव घेत असाल तर आपल्या शरीरात नको असलेले बदलाचे हे पहिलं लक्षण असू शकतात. एंडोमेट्रिओसिसच्या बाबतीत आपले पोट कोणत्याही दिवशी सहज वाढू शकतं आणि दिवस जसजसा वाढत जातो तसतसे खराब होऊ शकतो. एंडोबेली सहसा अप्रत्यक्षित असते. ब्लोटिंग आपल्याबरोबर काही दिवस आणि आठवडेही राहू शकतो किंवा काही तासानंतर ते निघूनही जातं. दुसरं म्हणजे आपल्या हनुवटीवर मुरुम आहेत का. मासिक पाळीच्या सुमारे 2 आठवड्यांपूर्वी आपलं शरीर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन वाढवतं. संप्रेरक पातळीत झालेल्या या बदलामुळे आपण कदाचित आपल्या हनुवटीवर मुरुमांवरील ब्रेकआउट अनुभवू शकता जे काही काळानंतर निघून जातं. तथापि आपल्याकडे आपल्या जबड्यावर किंवा हनुवटीवर सतत मुरुम असल्यास याचा अर्थ असा होऊ शकतो की आपले हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि उशीर होण्यापूर्वी आपल्याला डॉक्टरांना भेट देणं गरजेचं आहे. कसरत करत असताना आपल्याला वेदना जाणवते. आपण धावताना, चालताना आणि बराच वेळ उभा असताना आपल्या ओटी पोटात वारंवार वेदना होत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमचा गर्भाशयाचा आतील थर तो ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी वाढतोय. पाठदुखी आणि पाय दुखतात. एखाद्या महिलेच्या मासिक पाळीच्या दरम्यान पाठीच्या खाली वेदना होणं खूप कॉमन आहे, म्हणूनच ती सामान्य मानली जाऊ शकते. तथापि या भागात स्नायूंच्या तणावासह मासिक पाळीच्या आधी, दरम्यान आणि नंतर खालच्या मागच्या आणि खांद्यांमध्ये वेदना झाल्यास कदाचित तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असण्याची शक्यता आहे. एंडोमेट्रिओसिसची इतर सामान्य लक्षणं म्हणजे सुन्नपणा, मुंग्या येणं आणि पाय दुखणं. या प्रकारची वेदना आपल्या एका किंवा दोन्ही पायांवर पसरते आणि आपल्या कालावधीच खराब होऊ शकते. आपल्याला आपल्या आवडत्या पदार्थांमध्ये रस वाटत नाही, खावंसं वाटत नाही. आपल्याला भूक कमी लागतीय किंवा खावत नाही आहे किंवा पूर्णपणे भूक गेली आहे, तर या आपल्या नेहमीच्या खाण्याच्या सवयींमधले हे सर्व बदल गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात. ही होती काही लक्षणं जी तुम्ही इग्नोर नाही करायला पाहिजे. एक किंवा यापेक्षा जास्त लक्षणं असतील तर डॉक्टरांना भेट देणं खूप गरजेचं आहे. अशी लक्षणं तुम्हाला आढळून आली आहेत का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या व्यतिरिक्त काय लक्षणं असू शकतात ते सुद्धा आम्हाला सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.